महिलांनी पारंपरिक रूढीत अडकून न पडता स्वबळावर सक्षम झाले पाहिजे असे प्रतिपादन युवा नेते परेश ठाकूर यांनी केले आहे. भाजप कामोटे शहर आणि संजय एकनाथ म्हात्रे मित्र मंडळ व स्त्री शक्ती महिला मंडळ आणि रणरागिणी महिला मंडळ यांच्या वतीने महिलांसाठी स्वसंरक्षण या विषयावर सोमवारी कार्यशाळा झाली, त्यावेळी ते बोलत होते. कामोटे सेक्टर 6A येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. स्वतःकडे आत्मविश्वास नसेल तर अगदी शस्त्र असूनही आपण आपले संरक्षण करू शकत नाही, त्यामुळे महिलांनी आपला आत्मविश्वास वाढविला पाहिजे असा सल्ला यावेळी युवा नेते परेश ठाकूर यांनी दिला. आपल्याला स्वतःच संरक्षण करण्यासाठी शिकायला हवं. मित्राच्या पोटी गंभ राक्षस आणि शूराच्या पोटी छत्रपती शिवराज महाराज नेहमी धावून येतात. आपल्याला सर्वांना हे लक्षात ठेवायला हवं. माझे सांगता काही मित्र सांगता, मी असे चांगले मित्र मी ओळखतो की ज्यांच्याकडे बंदुकीचं लायसन्स असून पण ते बरोबर ठेवायला बाळगायला घाबरतात. म्हणजे त्यांना माहिती की चोरीचं होऊ शकतं. त्यांना काय वाटतं की ना बंदूक ठेवली तर तो चोर बंदूक पण घेऊन गेला तर काय करा. म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडे जर आत्मविश्वासच नसेल तर मग त्या बंदुकीचा तरी काय उपयोग आहे. त्याच्यामुळे महत्व कशाला आहे? आत्मविश्वासाला महत्व आहे. आत्मविश्वास कशामुळे येणार आहे? जितक्या वेळा तुम्ही सांगता वारंवार प्रॅक्टिस करणार आहात तेवढा तुम्हाला आत्मविश्वास येणार आहे. आणि त्यासाठीच आपण समजा स्वतः त्याच्यासाठी आपल्या सर्वांमध्ये आपण स्फुल्लिंग जागवायला हवं. सर्वांमध्ये स्वतः स्फूर्ती आपण जागवायला हवी. जर आपण वारंवार प्रॅक्टिस कराल, जर आपण जितक्या जास्तीत जास्त प्रकारे आपण जागरूकता निर्माण कराल तेवढाच समजा सर्व महिलांना याचा उपयोग होणार आहे. आणि मला याची खात्री आहे की संजय मात्रे मित्र मंडळ आणि रणरागिणी मित्र मंडळ हे काम अतिशय चांगल्या प्रकारे करतील. या कामासाठी मी सांगतो येथे संजय एकनाथ मात्रे मित्र मंडळ आणि त्यांच्या सर्व मंडळांना त्यांच्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. यावेळी भाजपचे कामोटे शहराध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, महिला मोर्चा कामोटे शहराध्यक्षा विद्या तामखडे, कामोटे शहर युवा मोर्चाध्यक्ष रवींद्र गवळी, रावसाहेब बुदे, एकनाथ कुंभार, युवा नेते विकास खरत, मानाजी पाटील, बबलू गोवारी, सुधाकर पाटील, सुलक्षणा जगदाडे, शीतल कसबे, रविकुमार बल्ला, सुशील कुमार शर्मा आदी उपस्थित होते.